यानंतर मुंबईतून एक अपडेट, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार असा खुलासा आता अदानी समूहानं केलाय. मुख्यालय हलवण्याबाबत केवळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय. अदानी समूहानं मुख्यालयाबाबत हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. मुंबईबाबत आम्हाला सार्थ अभिमान आहे. मुंबईच्या रोजगार निर्मितीसाठी अदानी समूह कायम प्रयत्नशील राहणार असल्याचंही अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मुळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मुख्य कार्यालय आहे ते गुजरातला हलवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावरती राजकीय प्रतिक्रिया आल्या, विरोध करण्यात आला. त्यानंतर आता अदानी समूहानं हे स्पष्टीकरण दिलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे तिरुमलाच्या व्यंकटेश्वर स्वामी देवाला एका भक्तानं सोन्याची कटार अर्पण केली आहे. हैदराबादमधील उद्योजक एम एस प्रसाद यांनी ही 5 किलोची कट्यार देणगी रूपात दिलेली आहे. यात 2 किलो सोनं आणि 3 किलो चांदी आहे. कट्यारीची किंमत जवळपास 1 कोटी आहे. या कट्यारीला सूर्यकटारी म्हणतात. वैदिक परंपरेनुसार सूर्यकटारी हे तिरुमला पर्वतात वास्तव्यास असलेल्या व्यंकटेश्वराचं शस्त्र आहे. मुंबईतल्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर विलेजमध्ये एक भला मोठा अजगर सापडला. लक्ष्मीनगरच्या बाजूला उभे असलेल्या मारुती बोलेरोमध्ये हा अजगर सापडलाय. 8 फुटांचा अजगर वनविभागानं ताब्यात घेतलाय. कालच्या मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यातून हा अजगर गाडीत आला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेलं आहे. त्यांना सोमवारी त्यांना परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलंय. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह 3ही पक्ष या फेरबदलासाठी अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची रिक्त असलेली दोन्ही मंत्रिपदं भरण्याबाबत दोन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड यांचं कमबॅक होणार असल्याची चर्चा आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी झालेल्या आरोपांमुळे राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. त्यामुळे राठोड यांचा कमबॅक होणार अशी ही चर्चा आहे. राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती पटोलेंनी दिली आहे. राज्यात काँग्रेसला वाढीसाठी मोठी स्पेस आल्याचं नाना पटोले म्हणाले. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे